संभाजी राजे यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार. स्वराज्य संघटना एकही लोकसभा लढवणार नाही. शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी ताकद लावणार असून शाहू महाराज अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. शाहू महाराज आणि लोकांची इच्छा पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आहे. मला महायुती किंवा महाविकास आघाडीवर बोलायचं नाही. आमची लाईन स्पष्ट आहे, ती आहे शाहू महाराजांना विजयी करायचं, असे स्वराज्य संघटनेचे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय. मगाशी बोललो, त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे आणि लोकांची जो इच्छा आहे ना, लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्यात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, ही ऑल आऊट जाण्याची हीच वेळ आहे ना. नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय, हीच वेळ आहे आमची. म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही. म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काही आकांक्षा असतील किंवा माझे जे काही मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं, हे सगळे सेकंडरी आहेत, हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर. म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर वन आहे आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मताधिकाराने कसं निवडून आणायचं सुद्धा ती आमची जबाबदारी राहणार. कसं नियोजन असणार आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये, कारण नाव काही तासांमध्ये पक्षाने नाव फायनल होईल आणि आता जी राजकीय परिस्थिती असते त्यावर कुठेतरी उपाय म्हणून शाहू महाराज सुद्धा नाही. त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतील जे ते अजून त्यांनी स्पष्ट बोलल्या नसते आणि मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही, पण का त्यांनी उतरावं काय ते त्यांनी डोळ्यासमोर त्यांच्या पुढे एक अँगल असणार, ते स्वतःच ते क्लिअर करतील की का मला ह्या वयात पण्यापेक्षा ह्यावेळी 2024 मी का यावं, ही त्यांनी भूमिका घेतली आहे, एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तर त्याच्यामागं काहीतरी दूरदृष्टिकोन असणारच आणि ते वेळोवेळी मला वाटते वेळोवेळी म्हणायचे वेळ ज्यावेळी येईल ते स्पष्ट बोलतीलच त्या बाबतीत. का नाही पोचतील आमचे अजूनही पैलवान आहेत ते 500 जोर मारायचे, 1000 काहीतरी 7500 बैठका मारायचे. हे काय नाही, एकदा ठरवलं छत्रपतींच्या ठरवलं की विषय संपला, हे काय वय कुठलं काढलं काय, त्याचा काय संबंध नाही. आणि आम्ही काय आम्ही नाही आहोत का, आम्ही आहे ना, मी आहे, मालोजीराज आहे, घरचे आमच्या स्वयंतराजे आहेत, मालोजीराजांचे आहेत घरातले सगळे मुलं तयार झालेत, आता काय काळजी करायची गरज नाही. पवार साहेबांच्या बद्दल मी काय बोलणार नाही, मी नुसतं माझं पूर्ण लाईन कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बद्दल मला काय बोलायचं नाही. माझी लाईन एक आहे, छत्रपती शाहू महाराज, बाकी मला कुठलीही लाईन नाही. महायुतीच्या नेत्यांची लाईन आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची लाईन, माझी लाईन एकच आहे, माझे छत्रपती शाहू महाराज, विषय क्लोज.